किनवट येथे सराफा व्यावसायिक श्रीकांत कंचरलावार यांच्यावर हल्ला करून खून करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा आणि या प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस निरीक्षक सोळंके यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं। या मागणीसाठी आर्य वैश्य समाज उमरखेड बांधवांतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यामध्ये श्रीकांत कंचरलावार यांचा हैदराबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला। या संदर्भात उर्वरित हल्लेखोरांना त्वरित अटक करून कडक कारवाई करण्यात यावी। संबंधित दोषी पोलीस निरीक्षक सोळंकेंना तात्काळ निलंबित करण्यात यावं या आशयाचे निवेदन आर्य वैश्य समाज बांधव उमरखेड यांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना देण्यात आलंय। मागील 14 डिसेंबरला किनवट येथील सराफा व्यावसायिक श्रीकांत कंचरलावार यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली होती। त्या मारहाणीत 14 दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला। परंतु ज्या ठाणेदारांनी त्याची दखल सुद्धा घेतली नाही त्या ठाणेदारांना विलंबन करण्यासाठी आर्यवैश्य समाज बांधव यांच्याकडून मागणी येत आहे। समाजामध्ये 14 तारखेच्या घटनेचा जो निषेध करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर 13 दिवसानंतर 27 तारखेला श्रीकांत कंचरलावार यांचा हैदराबाद इथे उपचारादरम्यान मृत्यू झाला। सदर घटनेची तक्रार पोलीस प्रशासनाकडे समाजाने केली असता प्रशासनाने त्यामध्ये अक्षम्य असे चुका केल्या, त्याला प्रतिसाद दिला नाही। तर उमरखेड आर्य समाजातर्फे आम्ही मागणी करतो की अशा असक्षम पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि जे आरोपी आहेत यांना पकडून त्यांच्यावर कडक शासन करण्यात यावं अशी मागणी आर्य समाज उमरखेडतर्फे आम्ही सर्वजण कार्यालयामार्फत प्रशासनाला करत आहे। न्यूज 15 मराठीसाठी किरण मुक्कावार उमरखेड यवतमाळ।